शिवसेनेला निवडूया औंधाच्या बारी, अन परिस्थितीला बदलूया करू चला तयारी, आत्महत्या करतूया शेतकरी हो शेतकरी, अंदाधुंदी कारभार टगेगिरी ही टगेगिरी, धनुष्यबाण ही उचला देऊन ललकारी, अन परिस्थितीला बदलूया करू चला तयार। कार्यसम्राट कार्यक्षम माननीय श्री अशोक भाऊ हरणावळ यांच्या विकास कामांवर आधारित माहितीपट। शिवसैनिक ते शाखा प्रमुख, शाखा प्रमुख ते उपविभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख ते नगरसेवक, नगरसेवक ते शिवसेना पक्षनेते, असा अल्पावधीतच यशस्वी प्रवास केलेलं दिलखुलास तरुण तडपदार व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके कार्यक्षम आदर्श आणि अभ्यासू नगरसेवक माननीय श्री अशोक उर्फ विष्णू सूर्यभान हरणावळ। त्यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला। हाताला मिळेल ती कामं त्यांनी ऐन तारुण्यात केली। अनेक संकटातही समाजसेवेची नाळ त्यांनी कधीही तोडली नाही। वाटेवरील काटे कुटे तुडवीत आणि दुःख सहन करीत जीवनाची संघर्षमय वाटचाल त्यांनी केलीय। त्यातूनच त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द धाडस धैर्य साहस आणि चिकाटी मिळालीय। अडचणीतल्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जाणं हा त्यांचा अंगभूत गुणच। जेव्हा त्यांना राजकारण कळायला लागलं तेव्हा त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन, वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे आत्मबल असेल आत्मबल, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव, पण तसा दाखवू नकोस, तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस, पण तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही। शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेतला आणि अन्याय अत्याचाराविरुद्धचा आवाज त्यांनी बुलंद केला। शिवसेनेचा एक निष्ठावंत शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा कट्टर मावळा म्हणून राजकीय प्रवास सुरू केला। सन 2007 साली पहिल्यांदा निवडणुकीत विजय संपादन करून नगरसेवकपदी विराजमान झाले। सन 2012 साली पुन्हा आपल्या सर्वांच्या सहकार्यानं नगरसेवक म्हणून प्रचंड मतांनी विजयी। लगेचच आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी त्यांची शिवसेना पक्षनेतेपदी निवड करून महानगरपालिकेत त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली। सामान्य शिवसैनिक ते आदर्श आणि कल्पक नगरसेवक अशी त्यांनी भरारी घेतली। नगरसेवकपदी विजयी झाल्यावर नगराचा सेवक म्हणून त्यांनी प्रभागालाच घर मानून काम करायला सुरुवात केली। जनसंपर्क कार्यालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ते स्वतः दखल घेऊन हसतमुखानं तक्रारीचं निवारण करत। ते जनसंपर्क कार्यालय किंवा मोबाईलच्या माध्यमातून 24 तास काम करण्यासाठी हजर असतात। गेल्या 10 वर्षापासून केलेल्या मेहनतीचं फळ आज सर्वांसमोर आहे। त्यांनी केलेला विकास कोणाला सांगायला लागत नाही तर तो डोळ्यांना दिसतो। चला तर नगरसेवक अशोक हरणावळ यांनी केलेल्या विकास कामांवर एक नजर टाकूया। सर्व महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला हेवा वाटेल असं महाराष्ट्रातील पहिलं हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन सारसबागेसमोर त्यांनी उभारलं आहे। या कलादालनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या अजरामर विकासकामांची दखल घेऊन तोंड भरून विशेष कौतुक केलं। सर्वसामान्य महिलांना अल्पदरात आरोग्यसेवा मिळावी म्हणून राजमाता जिजाऊ प्रसूतीगृहाची निर्मिती केली आहे। मित्रमंडळ चौकात अतिशय सुंदर असा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना त्यांनी सुरू केलेला आहे। दररोज तिथे शेकडो नागरिक अल्पदरात लाभ घेत आहेत। क्रिकेट खेळाडूंकरिता पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमचे नूतनीकरण करून आकर्षक मैदान बनवलंय।
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी मेघडंबरी बसवून अण्णाभाऊंवरील प्रेम कृतीतून दाखवून दिलंय. अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास आकर्षक मेघडंबरी बसवून पुतळ्याचं सुशोभीकरण केलं आहे. त्यांचं प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. MPSC आणि UPSC माध्यमातून विद्यार्थ्यांनी अधिकारी व्हावं या हेतून पर्वती दर्शन इथे कैलासवासी हनुमंत सूर्यभान हरणावळ अभ्यासिका सुरू केली आहे. पर्वती दर्शन येथील बालकांचे भविष्य घडवणाऱ्या प्रकाश सर्जेराव पवार या शाळेच्या इमारतीचं आकर्षक बांधकाम पूर्ण केलंय. प्राचीन असलेल्या पिंपळेश्वर मंदिर आणि परिसराचं अतिशय देखणं सुशोभीकरण करण्यात आलंय. बालकांवर संस्कार करणाऱ्या गरवारे बालभवनाचे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. अशोक हरणावळ यांनी स्वारगेट चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी सतत आवाज उठवला. चौकातील उड्डाण पुलासाठी सभागृहात सातत्यानं पाठपुरावा केल्यानं उड्डाण पूल मंजूर होऊन वेळेत पूर्ण झाला. साई मंदिर सातारा रस्ता इथे बांधलेल्या प्रशस्त भुयारी मार्गामुळे नागरिकांना रस्ता क्रॉस करायला आता सोपं झालंय. पाटील प्लाझा शेजारील नाल्यावर आकर्षक आणि सुंदर कैलासवासी हनुमंत सूर्यभान हरणावळ उद्यान उभारून परिसराच्या सौंदर्यात भर पाडलीय. सुसज्ज पंचशील बुद्धविहार बांधलंय. रुग्णांसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केलेली आहे. नागरिकांकरिता स्वच्छ आणि सुंदर स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. सणस ग्राउंड इथे खेळाडूंसाठी आकर्षक आणि भव्य निवासस्थानाचे बांधकाम केले आहे. लक्ष्मीनगर पर्वती दर्शन परिसरात स्वच्छ आकर्षक आणि सुंदर सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते करून परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम अशोक हरणावळ यांनी केलंय. स्वारगेट कॅनॉल येथील झोपडपट्टीवासियांना BSUP योजनेअंतर्गत हडपसर इथे प्लॉट्स मिळवून दिलेले आहेत. पर्वती दर्शन परिसरात कुठेही कचऱ्यानं भरून वाहणारी कचरा कुंडी दिसणार नाही, ना चौकांमध्ये कुठेही अस्वच्छता, कारण त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून आदर्श कचरा व्यवस्थापनाची संकल्पना प्रभागात राबवलीय. परिसरातील 15 ठिकाणी बोर घेऊन आणि पाण्याची टाकी उभारून पर्वती दर्शनमधील पाणी प्रश्न कायमचा सोडवलाय. प्रभागातील स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची ओझोन जेटिंग मशीन बोलेरो गाड्या घेण्यात आलेल्या आहेत. मिनी घंटा गाड्यांच्या माध्यमातून कचरा उचलण्याची सोय केली आहे. लक्ष्मीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या सुशोभीकरणाचं काम सुरू असून तिथे येत्या काही दिवसात अशोक हरणावळ यांच्या स्वप्नातील सर्वसामान्य घरातल्या मुलांसाठी ई लर्निंग स्कूल सुरू करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर महोत्सवाचं आयोजन केलं जातं. अशोक हरणावळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बाल मेळाव्याचं आयोजन केलं जातं. दरवर्षी वारकरी बंधू भगिनींना त्यांच्यामार्फत मोफत औषध वाटप केलं जातं. त्यांनी केलेल्या समाजकार्य आणि विकास कामांची दखल घेऊन ग्रीन वर्ल्डनं आदर्श नगरसेवक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. अशोक हरणावळ गेल्या दशकापासून संयमानं जनसेवा, समाजसेवा आणि विकास कामे करीत आहेत. त्यांनी नागरिकांसाठी अतिशय भरीव काम केलेलं आहे. जनतेसाठी जे नवीन आहे, जे फायद्याचं आहे, ते करण्यासाठी सतत धडपड करीत असतात. तेव्हा आपण सर्व नागरिकांनी आपल्या आणि आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी दूरदृष्टी ठेवून काम करणाऱ्या आणि आदर्श लोकप्रतिनिधीच्या पाठीशी उभं राहणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना. जे बोलतो ते करून दाखवतो म्हणून मत मागतो. शिवसेना म्हणजे विकास, शिवसेना म्हणजे विकास. माझं नाव रेशमा शौकतशे. माझं नाव सुशीला बापूसाहेब मोरे. मेरा नाम है सबीना नदा. अशोक हरणावळे जे आपले नगरसेवक आहे, त्यांनी त्यांच्या प्रयत्नाच्या ह्याच्याने त्यांनी हा हॉस्पिटल उभारलेला आहे आणि त्यांचा प्रयत्न खूप खूप छान झाला की गरिबांना, मेन गरिबांना जे प्रायव्हेटमध्ये 40,000 किंवा 50,000 भरून डिलेवरी वगैरे होत असतात, इथं सगळ्या सुविधा
मुफ्तमध्ये केलेल्या आहेत. हा गोल दवाखाना आपला खूप वर्षापासून आहे आणि येथील नगरसेवक अशोक हरनाळ यांच्या कृपाने भरपूर वर्ष झाले इथे चालू आहे आणि ही सेवा भरपूर लोकांना खूप छान पद्धतीने केली जाते. अशोक हरनाळ यांच्या कृपेने इथे जवळच आपल्या स्त्रियांचे प्रसूतिगृह तयार झाले आहे. यहाँ के जो अशोक हरनावर जो है उन्होंने बहुत अच्छा किया, यह हॉस्पिटल बनाया. यहाँ के सभी स्टाफ्स बहुत अच्छे हैं और सब पेशेंट्स को भी कोऑपरेट करते हैं और डॉक्टर्स एंड नर्स एंड सिक्योरिटी वो सब बहुत अच्छा ट्रीट करते हैं. तो हम उनका बहुत अशोक हरनावर के बहुत थैंकफुल है कि उन्होंने यह हॉस्पिटल बनाया. थैंक यू. जे बोलतो ते करून दाखवतो म्हणून मत मागतो. शिवसेना म्हणजे विकास. शिवसेना म्हणजे विकास. नमस्कार, मी अशोक उर्फ विष्णू सुरेबान हरनावळ. आधी केले मग सांगितले. आदरणीय साहेबांनी ज्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील मला शिवसेनेचं उमेदवारी देऊन अनेक पदं भोगली आणि साहेबांची आठवण म्हणून मी आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्यात नव्हे तर महाराष्ट्रात पहिले कलादालन व्यंगचित्र हे मी माझ्या प्रभागामध्ये करण्याचं भाग्य माझ्यासारख्या एका छोट्या शिवसैनिकाला भेटलं त्याबद्दल खरोखरच मी स्वतः आनंदित आहे. जे बोलतो ते करून दाखवतो म्हणून मत मागतो. शिवसेना म्हणजे विकास. शिवसेना म्हणजे विकास. पण हरनाळ साहेब मला आम्हाला दोघाला आई वडिलाप्रमाणे जपतात. धान्य भरून दे घरात, भाजीपाला आणून दे, औषध पाणी चार वेळेस माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला. त्याने दवाखान्यात ऍडमिट करून दवाखान्याचा खर्च केला आणि जातीने लक्ष देतात. नाही असं नाही आहे, येऊन चौकशी करणार काय चाललंय तुमचं मामा मामी. मामा बरे आहेत का, औषधं चालू आहेत का, गोळ्या औषधं सगळं पोच करतात. अशोक भाऊ सगळ्या गोष्टीला उभी मला केव्हाही येऊन कुठल्याही गोष्टीला मला मदत करतात. केव्हा सांगायला द्यावं येऊन उभे राहतीला मदत करतात. आत्तापर्यंत करत आलेलं आहे. जे बोलतो ते करून दाखवतो म्हणून मत मागतो. शिवसेना म्हणजे विकास. शिवसेना.